मी या मंडळाचे सर्वे सर्वा सन्माननीय फहीम भाई यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय संजय सरांचं इथे स्वागत करायचं आहे। एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे मायेची उबदार शाल देऊन सन्माननीय संजय सेठ या मैदानाचे मालक आणि एक दिलदार असे व्यक्तिमत्व आणि एक क्रिकेटची आवड असलेले व्यक्तिमत्व आपण पाहतोय। या व्यासपीठावरती त्यांनी हजेरी दर्शविलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपले आशीर्वाद सुद्धा त्यांनी या स्पर्धेला दिलेले आहेत। संजय शेठ यांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार। आणि यानंतर पुन्हा एकदा मी फहीम भाई यांना विनंती करणार आहे की आपण सन्माननीय असफ भाई पल्लवकर यांचं स्वागत करावं, ज्यांच्या शुभ हस्ते आपण आत्ताच टॉस केला होता। ते आपण पाहतोय व्यासपीठावरती इथे आसनस्थ आहेत। सन्माननीय फहीम भाई यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत केलं जात आहे। या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पाहुण्यांची मांदी याळी आपण पाहतोय। या मंडळावरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांनी दिलेली सदिच्छा भेट हे सर्व फार महत्त्वाचं असतं। चलिए मैदान पर चलते हैं। जी हाँ, फुल टॉस गेंद और हारिस के बल्ले से आता हुआ ये पहला करारा। हालांकि अरसलान लास्ट मैच में जो तूफान आया था वो तूफान थम चुका है, मगर अब पूरी जिम्मेदारी यहां पे बल्लेबाज हारिस ने ली है अपने कंधों पर। की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। रंग भरते हुए बल्लेबाज हारिस, वाह क्या कमाल की बल्लेबाजी की है। बिल्कुल यहां पे मनोवैज्ञानिक दबाव नहीं है। हर छक्के के लिए अमीन काजी की जानिब से 100 रुपए का इनाम। फिर से एक बार बॉलर के सर के ऊपर से निकाला गेंद, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ निकल गई 4 रन। इस चौके के सहायता से रनों की संख्या 16 रन। समीर अंतुले इनकी जानिब से भी 100 रुपए का इनाम यहां पे हारिस के लिए। इनामों की बारिश आज सुबह से हम देख रहे हैं इन खिलाड़ियों के ऊपर होती हुई। जी हां, फिर से एक बार उसे लॉफ किया है, लॉन्ग ऑफ की दिशा में कैच टपकने का मौका था, मगर कैच छूटा, मुकद्दर रूठा और बल्लेबाजों ने 1 रन को लूटा। इससे 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 17 रन बोर्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। ऐसा लग रहा था कि अरसलान आउट होने के बाद मनोवैज्ञानिक दबाव में आएंगे, मगर बिल्कुल नहीं। जी हाँ, इसमें दबाव लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेल दिया है सीधे बल्ले से, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से 1 ही रन यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 18 रन, 18 फॉलोस ऑफ 1 विकेट। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, पहले ओवर में 18 रन खर्च किए हैं। इसी अवसर से अगर रन यहां पे बनेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर हमें यहां पे 54 नजर आता हुआ, और 54 रन अगर आते हैं बोर्ड पर तो एक शानदार मैच हो सकता है। चलिए जल्द से जल्द यहां पे फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज आना बहुत ही जरूरी है, वरना आपको ही यहाँ पे देर होगी और बैड लाइट का सामना आपको ही करना होगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं मोहसिन, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके मजाफा में स्ट्राइक इन पर। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, मगर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ जाती हुई गेंद अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला, अपने हाथ जमीन से किए समांतर और रन मिलेगी यहाँ पे अवांतर। इस 1 रन के साथ रनों की संख्या 19 रन, 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट।
मोहसिन की अगली गेंद। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार उड़ाया है, वाइड इश लॉन्ग ऑफ, सीमा रेखा के बाहर गेंद, हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। बहुत ही स्टनिंग यहाँ पे बल्लेबाजी हो रही है, शानदार बल्लेबाजी, अभूतपूर्व बल्लेबाजी, हर गेंद की यहाँ पे पिटाई हो रही है, हर गेंद के ऊपर चौका या छक्का आना चाहिए इसी मानसिकता के साथ और इसी सोच के साथ यहाँ पे बल्लेबाजी। गेंदबाज किस तरह से बचेंगे, देखिए ये अस्त्र आपको निकालना होगा। जी हाँ, बहुत ही बढ़िया सोच के साथ यहाँ पे, ओहो शायद यहाँ पे फिसल गए है, मजा अफा में बाल बाल बच गए, जरूर हम आशा करते हैं कि वो सही सलामत होंगे, मगर देखिए अपने आप को झोंक दिया था, टीम को जितवाने के लिए, अपनी टीम के लिए कुछ भी कर गुजरने की क्षमता और उसी के साथ उनकी चाहत यहाँ पे नजर आ रही है। ये जज्बा होना चाहिए, क्योंकि जब भी हम खेलते हैं तो पूरे दिल से खेलते हैं और उसी के साथ साथ अपने आप को झोंकने में कोई कसर नहीं छोड़ते। हमारी टीम किसी भी तरह से जीतनी चाहिए, इसी चाहत के साथ अपना 100% देने की कोशिश यहाँ पे मजा फामे की। अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ जोरदार प्रहार किया था, हारिस में जितनी ताकत है उतनी ताकत का वो इस्तेमाल कर रहे हैं बहुत ही खूबी के साथ। और फिर से एक बार देखिए गोली के रफ्तार से ये स्ट्रोक मिड विकेट की दिशा में, जब तक फील्ड होता तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 28 पर, 1 विकेट के नुकसान पर। अरसलान आउट होने के बाद साइदारी यहां पे पनप रही है, लीजिए अपना दाहिना पैर आगे डालकर उस गेंद को हाफ वॉली बनाकर शान जर्मैन सन्माननीय मुख्तियार तरे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या। 34 रन, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है और मगर लाजवाब कैच, एक हाथ में ऊंची छलांग लगाकर उस गेंद को रोकने की कोशिश की मगर गेंद उनके हाथों में फंस गई और एक बहुत ही बेहतरीन कैच। हालांकि फील्डर का नाम हम तक नहीं पहुंच पाया है मगर जो भी फील्डर है तारीफ तो बनती है, जबरदस्त यहां पे कैच टपकने के बाद एक बहुत ही बड़ा झटका दिया है हारिस के रूप में, क्योंकि हारिस तूफानी बल्लेबाजी कर रहे थे, बहुत ही डेंजरस नजर आ रहे थे, आक्रामक तेवर उन्होंने अपना लिए थे, मगर अरसलान के बाद ये स्ट्रोम भी यहाँ पे थमता हुआ दिखाई दे रहा है। हारिस आउट होने के बाद नए बल्लेबाज फहद ताजीर को भी यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करनी होगी, 3 ओवर का ये मुकाबला है, इस 3 ओवर में कम से कम 50 का आंकड़ा छूना होगा। जी हाँ, फुल टॉस गेंद, फिर से एक बार हवा में उछाल कर उस गेंद को खेला है, हवा के साथ साथ गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में फिर से एक बार पकड़े गए, बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ फहद ताजीर भी मैदान से बाहर। बल्लेबाजों को मेरी रिक्वेस्ट है, चलिए फास्ट फहद ताजीर आउट होने के बाद नए बल्लेबाज यूनाइटेड महाड़ की जानिब से सुहेल, हालांकि गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं कम उम्र का ये खिलाड़ी, मगर गेंदबाजी करते हुए काफी प्रभावित किया है इस गेंदबाज ने, मगर अब यहां पे बल्लेबाजी करने का मौका, ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 34 रन बोर्ड पर लग चुके हैं, यानी 17 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, इसी औसत से अगर रन बनेंगे तो 51 रन स्कोरबोर्ड पर मुझे प्रोजेक्टेड स्कोर यहाँ पे नजर आ रहा है। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज बासित, जी हाँ आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई और अंपायर जी ने फिर से एक बार अपने बाहों को खोला है, वाइड का इशारा, 1 अतिरिक्त रन और 35 रन बोर्ड पर लग चुके हैं। ये शानदार मुकाबला होगा, दोनों भी टीमें मजबूत है, जानी मानी टीमें हैं, एक दूसरे के प्लस पॉइंट जानती है और माइनस पॉइंट भी जानती है। इसमें दबा मजाफा में के बल्ले से डीप कवर की दिशा में और एक लंबा हिट,
कुछ लोग इतिहास पढ़ते हैं, कुछ लोग इतिहास लिखते हैं, मगर जो थोड़े से पागल होते हैं वो इतिहास रचते हैं। अब यहाँ पे इतिहास रचना पड़ेगा, थोड़ा सा पागल बनना पड़ेगा। समीर अंतुले इनकी जानिब से और 100 रुपए का इनाम। साजेब परकार इनकी जानिब से 100 रुपए का इनाम। मजा फामे के लिए। इस बीच वाइड का इशारा अंपायर जी का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। एक एक रन बहुत ही कीमती है, बहुत ही मौल्यवान है। एक एक रन यहां पे फैसला करेगा। फिर से एक बार हवा में उछाल कर खेला है, मगर वाइड इस लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, इस मरतबा बहुत ही शानदार कैच। और इसी के साथ मजा फामे मैदान से बाहर। याज दरम्यान सन्माननीय मुख्तियार तरे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी या मंडळाचे सर्वे सर्व सन्माननीय फहीम भाई यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय मुख्तियार तरे यांचं स्वागत करावं। आपण पाहतोय एक मायेचे उबदार शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय मुख्तियार तरे यांचं इथे स्वागत केलं जात आहे। धन्यवाद सर, आपले सुद्धा मनपूर्वक आभार। तीन गेंदे दो गेंदे हो चुकी है, चार गेंदे अभी भी आना बाकी। 42 रन बोर्ड पर लग चुके हैं। बायां हाथ के बल्लेबाज अफान गोड में, हालांकि लोअर फुल टॉस गेंद थी, उसे मिड विकेट की दिशा में ढकेला था। एक रन यहां पे मिलेगा किसके लिए? साजेब इनकी तरफ से सुहेल के लिए हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम आ चुका है। सुहेल पहली मरतबा हम देख सकते हैं स्ट्राइक एंड पर है। गेंदबाज वासीद, जी हाँ, गेंद हवा में थी, थर्ड मैन की दिशा में गेंद भाग रही थी, मगर वहां पे सरफराज ने उसे रोकने में कामयाब हुए। एक ही रन मिलेगा। देखिए रनों की संख्या कितनी तेजी के साथ यहाँ पे रुक रही है। इसके पहले तेजी के साथ सनसेक्स की तरह उछल रही थी, बार बार हाई जंप ले रही थी, मगर इस ओवर में मात्र एक छक्का और दो सिंगल रन हमें देखने को मिले हैं। वाइट के रूप में जरूर रन आए हैं अतिरिक्त। जी हाँ, फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद, उसे स्क्वायर लेग की दिशा में खेला है, डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, वहां पे थोड़ा हड़बड़ाहट में नजर आए और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। बहुत ही अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा, क्योंकि सभी को ऐसा लग रहा था कि इसी ओवर में भी बड़े स्ट्रोक आएंगे और कम से कम 18 से 20 रन मिलेंगे। बल्लेबाज अफान को भी हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम साजेब की जानिब से दिया जाएगा। इसमें दबा हवा में जरूर है, मगर वहां तक क्या फील्डर पहुंचेंगे, मगर प्रेजेंस ऑफ माइंड, देखिए वहां पे वो समझ चुके थे कि गेंद हाथ से फील्ड नहीं हो सकती, अपने बॉडी से कवर किया और एक रन यहां पे जरूर बचाया है। देखते देखते बल्लेबाजों ने 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए हैं और रनों की संख्या को पहुंचा दिया है 48 पर। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 49 रनों की जरूरत, 18 गेंदों का खेल, 49 रन जीत के लिए। क्या होगा इस मैच का, कौन जीतेगा कौन हारेगा, अलग अलग अटकलें यहां पे लगाई जा रही है, अंदाजा प्रेडिक्शन। मगर दोस्तों क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। कब क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, इसके बारे में बताना संभव के करीब माना गया है। चलिए फिर से एक बार हम चलते हैं हमारे साथी का समालोचक हर्षल मुंडे के पास। धन्यवाद।
चला स्पीडअप घ्या, ज्या वेळेला पहिल्या बॉल पासून स्पीडअप घ्यायला सांगतोय, कारण की जो आपण पाहतोय ना तर बॅड लाईटचा सामना हा तुम्हाला करावा लागणार नाही याची नोंद घ्या आणि दोन्हीही संघ मैदानावरती खेळा. धन्यवाद यासिन सर. ज्या वेळेला मैदानावरती आपण पाहतो 18 चेंडूचा खेळ झाला, 49 टार्गेट मैदानावरती सेट केलं, येणारे 18 चेंडू 49 पाठलाग करायचा. बॅटिंग करताना टीम असेल एक महत्वाचा संघ वलवते, त्यांच्या समोर हे 49 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर एक निर्णायक संघ म्हणून आपण ज्या संघाकडे पाहूया, नाव आहे युनायटेड महाड. चला स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका. विनंती करतो पुनश्चे एकदा, फलंदाजी करणारा असेल किंवा गोलंदाजी करणारा संघ असेल, जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वाचवा, अन्यथा मग शेवटच्या षटकामध्ये जरी 10 धावा राहिल्या ना आणि जर बॅड लाईटचा सामना करावा लागला तर मात्र काळोखामध्ये तुम्हाला फक्त बॅट फिरवावी लागेल याची नोंद घ्या. सामन्याला सुरुवात होईल उत्तरार्धाचा खेळ, त्याआधी देऊया दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. जिथे आपण खेळतोय क्वालिफायची मॅच, आजच्या दिवसातील शेवटचा आणि टॉप 4 मध्ये जाणारा हा पहिला सामना. षटकातील पहिला चेंडू गोलंदाजी मार्गवरती फहद, पहिला बॉल खोलवर टप्प्याचा डान्सिंग डाऊन, पायांचा उपयोग, फटका फसला, वा काय कॅच पकडलाय. क्वालिफायच्या मॅच मध्ये महत्वाचा खेळाडू बडी मछली जाल में फासली. चला बॅटर नवीन बॅटर नवीन मैदानावरती लगेच धावत जा. असं पल्लवकर यांच्या वतीनं सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज येतोय सुवेल या खेळाडूसाठी. काय कॅच पकडलाय खऱ्या अर्थाने त्याने, हा कॅच नव्हे तर ही मॅच त्याने पकडली आहे. फरमान पानसरे 200 आणि 100, अकिल फामे यांच्या वतीनं सुद्धा 100 आणि आणि अमीन कादी यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज. शाहजब पारकर यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे येतोय या फिल्डर साठी, कारण की ही महत्वाची कॅच होती या सर्व प्रेक्षक वर्गांना सुद्धा माहिती आहे. जो संघाचा सरसेनापती होता तो आता मैदानाच्या बाहेर गेलाय, जे जाळं विणलंय त्याच्यामध्ये एक मोठा मासा मोठी मासळी आता गळायला लागली आहे. न्यू बॅटर मैदानावरती आला नवीन बॅट्समन आपण पाहतोय सरफराज. सरफराज आलाय स्ट्राईकला, पुढचा बॉल बॉल हाफ ट्रॅकर अडवा, आता अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, ज्या वेळेला स्क्वेअर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण बॅकफुटला ते आले, फ्रंटफुटला खेळला, डीप पॉइंट मध्ये डीप कव्हरला बॉल जाईल त्याआधी तिथे एक धाव अर्जित केली जाते आणि आपण पाहिलं तर 2 चेंडू मध्ये एकच धाव इथे धावफळकावरती आली आहे. 2 चेंडू झालेत, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव धावफळकावरती, 2 चेंडू 1 धाव धावफळकावरती लागली आहे. पाठलाग चालू 49, इथून आता 48 बनवायची आहेत. येणारे चेंडू समोर आहेत ते तब्बल आपण पाहिलं तर 16 चेंडू 48 ची गरज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, अपयश हाती आला, वा खरा फेकी झाली पण कौतुक करेल या मी बॅकअपचं. काय बॅकअप मिळालाय, ज्या वेळेला आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या वरून बॉल गेला ना तेवढा चांगला दर्जाचा बॅकअप या मॅच मध्ये राहिला. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळतीये, संघाची धावसंख्या दोन्ही आकड्यावरती आहे, जी सुरुवात होणं गरजेचं आहे ना. षटकार चौकारांची आतिषबाजी अपेक्षित आहे या मॅच मध्ये, जिथे 49 पाठलाग इथे करायचा आहे. चौथा बॉल बॅटची कट घेतली आहे का, पाहावं लागेल. इन साइड एज टिपला एसटी रक्षकाने झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ महत्वाचा आणि निर्णायक खेळाडू सरफराज आल्या पावली जाईल मैदानाच्या बाहेर. पहिल्या 4 चेंडू मध्ये 2 सफलता आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज फहद तारजी. आसफ सर यांच्या वतीने आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज येतो फहद याच्यासाठी, गोलंदाज फहद साठी आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय. खऱ्या अर्थाने फहदने काय बॉलिंग केली आहे, पहिल्या मॅचचा विचार केला फहदच्या तर पहिल्या मॅच मध्ये फहदने फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती आणि हे पाहिलं तर दुसऱ्या मॅचचा विचार केला, दुसऱ्या मॅच मध्ये थोडा महागडा ठरला होता, 20 धावा त्याने खर्च केला आणि तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर क्वालिफायच्या महत्वाच्या मॅच मध्ये 4 चेंडू झाले तिथे 2 धावा खर्च केल्यात आणि 2 बॅट्समन सुद्धा त्याने आउट केलेत. असा महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय फहद बॉलिंग मार्क वरती. चला स्पीडअप घ्या,
पाचवा बॉल तो हाताळेल पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या एसटीने. कुलवडपाचा बॉल खेळलाय सरळ, पण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये तिथे फिल्टर तैनात आहे. मात्र एक आणि एक पेक्षा जास्त आता काहीही मिळणार नाहीये. च्या वेळेला हळूहळू आपण पाहतोय बॅड लाईटचा सामना इथे करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. जेवढा उजेड आहे त्या उजेडामध्ये त्यांना धावा बनवून घ्याव्या लागतील. शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावेवरती आणून ठेवावं लागेल, तरच विजयाच्या समीप वलवते संघ हा जाऊ शकतो. अन्यथा युनायटेड महाड या टीमचं वर्चस्व या मॅचवरती राहील. कुलवडपाचा बॉल मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळला, चांगला दर्जाचा फटका, बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये तिथे फिल्डर तैनात आहे. वाखा फिल्डिंग झाली आहे, कौतुकास्पद क्षेत्ररक्षण अद्याप झालं या फिल्डर कडून. आणि संघाचे आपण पाहिलं तर इथे पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. 6 चेंडूचा खेळ इथे थांबला आणि 6 चेंडूचा खेळ संपल्यानंतर संघ आपण पाहिलं तर 4 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वलवते हा टीम. पाटलाक चालू 49 गरज आहे इथून 46 ची. येणारे चेंडू आहेत तब्बल आपण जर पाहिलं ना तर चेंडू आहेत ते 12 चेंडू 46 ची गरज आहे, सॉरी 45 ची गरज आहे. आणि नक्कीच इथून आपण जर पाहिलं तर 22.5 सरासरीने बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करणारा संघ जो महत्वाचा संघ आहे वलवते. समीर अंतुले यांच्या वतीने फहद या गोलंदाजाला 100 रुपयाचा कॅश प्राइज झाला चांगली ओव्हर टाकल्याबद्दल, धन्यवाद साहेब. पुढचा बॉल इथे अर्सलान बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल प्रस्थान होतो, फिल्डर तैनात आहे. आणि मात्र आपण जर पाहिलं तर इथे एक आणि एक पेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. या एकेरी दवीच्या सय्यानं संघाची धाव संख्या ही पुढे सरकताना पाहायला मिळते. हळूहळू पुढे सरकल्यानंतर पोहोचली 5 आकड्यावरती 5 धावा फळकावरती. धावा बनवाव्या लागतील. धावांचा इथे आपण जर पाहिलं जर डोंगर रचले ना ते पार करायचंय. चला स्पीडअप घ्या. येणारे चेंडू आहेत पुढचे आपण पाहिलं तर अजूनही 11 इथून गरज आहे 44 ची. 11 चेंडू 44 ची या मॅच मध्ये गरज आहे. जिथे आपण पाहिलं तर 10 चेंडू मध्ये 40 धावांचा पराक्रम केला होता. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय लॉंग द कार्पेट खेळला लॉंग ऑफ मध्ये तिथे फिल्डर पुन्हा एकदा तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. ज्या वेळेला आपण पाहतोय फिल्डिंग युनिट मध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. टीम वर्क खऱ्या अर्थाने खूप चांगला राहिला. जो गोलंदाजी करणारा संघ आहे युनायटेड महाड, जे कॉम्बिनेशन आहे ना ते चांगल्या दर्जाचं बसलंय. मग बॅटिंग करत असताना अर्सलांची बॅट लागली नाही तर मागून येऊन बॅट्समन आपण पाहिलं तर मजा सुद्धा खेळून गेला. आणि त्यानंतर फहद सुद्धा आणि सगळे आपण पाहिलं तर हरीस याने सुद्धा चांगलं योगदान दिलं बॅटिंग करत असताना. असे चांगलं आपण पाहिलं तर सांघिक खेळ राहिलाय. एक आणि एकच धाव मिळते. ज्या वेळेला आपण पाहायला मिळतं ना एकेरी दुहेरी धावीने आता या मॅच मध्ये काहीही होणार नाहीये. येणारा प्रत्येक बॉल हा तुम्हाला सीमारेखेच्या बाहेरच धाडावा लागेल, तरच आपण पाहिलं तर विजयी होऊ शकतो. तो म्हणजे एक मातब्बर संघ, नाव आहे वलवते. मोठा फटका, बॉल हवेमध्ये, चेंडू खाली, फिल्डर त्याने टिपलाय, झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. वा काय झेल पकडला, बराच वेळ बॉल हवेमध्ये होता, चांगला विकेट इथे मैदानाच्या बाहेर. युनायटेड महाड या टीमचं वर्चस्व या मॅच वरती आपल्याला पाहायला मिळतं. हळूहळू का होईना त्यांनी या स्पर्धेवरती यासर या फिल्डरला आपण पाहतोय समीर अंतुले यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज येतोय कॅच साठी. वा काय कॅच पकडली होती. पुढचा बॉल कुलवडपाचा बॉल होता आपण पाहतो. अलंद कार्पेट बॉलला खेचला, बॉल चालला लॉंग वनला, तिथे फिल्डर तैनात आहे. आणि ह्या वेळेला आपण पाहिलं ना तर तिथे एकच धाव माहिती आहे. या एकेरी धावीच्या सय्यानं संघाची धाव संख्या पुढे सरकली, पोहोचली तब्बल 8 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे आणि इथून अजूनही 41 ची गरज आहे. चेंडू आहेत पुढचे 7 चेंडू 41 धावीची गरज. मोठा फटका इथे सुद्धा लगावला, बॉल हवेमध्ये जाईल सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरती, मिळतील 6 धावा. चेंडू 35 धावीची गरज. या मॅच मध्ये आपण पाहिले तर 6 चेंडू 35 धावीची गरज आहे.
सहा चेंडू 35 धावेची गरज या मॅच मध्ये, कशा पद्धतीने आणि कोणत्या स्वरूपाच्या धावा येतील या मॅच मध्ये या बघायच्या आहेत। 35 धावा होतील का, या मैदानावरती इतिहास रचला जाईल का, हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे। सहा चेंडू 35 धावेची गरज, कोण जिंकेल आणि कोण हरेल हे आपल्याला पाहिजे आहे। प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। या गोलंदाज आपण पाहिले तर स्वेल याच्यासाठी पहिला बॉल चांगला दर्जाचा खेळलाय आणि ही पहिली विकेट हुकली आहे खऱ्या अर्थाने। आता 5 चेंडू 35 ची गरज आहे या मॅच मध्ये, सॉरी 5 चेंडू 34 ची गरज आहे। 5 चेंडू मध्ये जरी 5 षटकार आले तरी सुद्धा आपण पाहिलं तर युनायटेड महाड या संघाचं विजय हे कन्फर्म झालंय। पण जर इथे नो चेंडू आला आणि तदनंतर षटकार आला ना, षटकार आला तर वेगळं काहीतरी पाहायला मिळेल नो चेंडू वरती। मोठा फटका आलाय जरूर, या फटक्यांची आवश्यकता पहिल्या 2 षटकामध्ये होती, इथे या 6 धावा मोजल्या जातील। टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा इथे लागल्या गेल्यात। 21 धावा धावफळकावरती आपण पाहतोय ज्या वेळेला एक मोठ्या धावसंख्येचा षटकातील पुढील चेंडू कुलडपाचा बॉल आपण वादो हलक्या स्टार शेअर केल्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला जाईल, तिथे एकही धाव न घेण्याचा निर्णय घेतलाय या दोन्ही फिल्डरने, दोन्ही बॅट्समनने, आणि खऱ्या अर्थाने एकही धाव नाहीये ही मॅच आता खऱ्या अर्थाने हातातून सुटली असं सुद्धा म्हणूया आणि हातातून सोडली सुद्धा गेली आहे टीम वलवद टीमच्या। शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 चेंडू मध्ये किती धावा येतील हे पाहूया आपण या मॅच मध्ये। 3 चेंडू 28 ची गरज असताना इथे सिंगल ही येईल की मिळतील या 4 धावा, इथे हा सुद्धा चौकार आलाय। 2 चेंडू आणि इथून गरज आहे, येणारे 2 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर 24 धावेची गरज, 2 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात। 2 चेंडू 24 धावेची गरज आणि आजचा दिवस आपण पाहतोय या शेवटकडे शेवटीकडे वळतोय आणि आजचा पहिला दिवस सुखरूपरीत्या पार पडला, त्याआधी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे आम्ही आभार मानतोय आणि आमच्या पूर्णतः आयोजकांचे सुद्धा आभार मानतोय, पहिला दिवस सुखरूपरीत्या पार पडला।